भारतात अनेक राज्यांत कांदा या पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. महाराष्ट्र राज्य यामध्ये अग्रेसर आहे. कांदा लागवड करण्यासाठी कांदा बियाण्यांची आवश्यकता भासते. यासाठी राज्यात अनेक कंपन्यांची बियाणे बाजारात उपलब्धही आहेत. कांद्याच्या हेक्टरी उत्पादन वाढीसाठी उच्च प्रतीचा कांदा आणि साठवणूक क्षमता असणारा कांदा तयार करण्यासाठी शेतकरी उच्च प्रतीच्या बियाण्यांची निवड करताना दिसतोय. बाजारातील बियाणे कितपत खात्रीशीर मिळेल याबाबत शेतकरी असमाधानी आहे. याशिवाय बाजारातील बोगस बियाणांच्या फसवणुकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या युक्तीप्रमाणे जुन्नर तालुक्यातील जे के कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक संकल्पना आणली आणि ती म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी माफक दरात कांदा बियाणे निर्मिती. जे के कांदा उत्पादक शेतकरी यांनी याबाबत जुन्नर येथील 14 नंबर क्षेत्रात कांदा बियाणे उत्पादनास सुरुवात केली. शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद पाहून श्रीरामपूर येथील हरे गावात 13 एकर क्षेत्रावर कांदा बियाणे उत्पादन करण्यास त्यांनी सुरुवात केली. सन 2013 सालापासून सलग 9 वर्ष या बीज उत्पादनात काम करत असताना अनेक अडचणींवर मात करून आज शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करून कांदा बियाणे पुरवठा करणारे शेतकरी म्हणून नाव लौकिक त्यांनी मिळवलं आहे. बियाणे तयार करताना गरज लागते ती बेने अथवा कंदाची. यासाठी हा कंद स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. पण खरेदी करताना त्या कंदाचा रंग, वजन, आकार, टिकवण क्षमता या सर्व बाबींचा विचार करून निवड केली जाते. यासाठी आयसोलेशन असलेल्या जमिनीची निवड करून जमिनीचा पोत अथवा सामू याकडे लक्ष दिले जाते. कांदा लागवडीनंतर पाणी व्यवस्थापन, अंतर्गत मशागत, खते आणि औषधे व्यवस्थापन या गोष्टींचं योग्य पद्धतीनं नियोजन करण्यात येतं. अनुवंशिक शुद्धता राखण्यासाठी परागीभवन हा महत्त्वाचा भाग असल्यामुळे या शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीनं मधमाशांच्या मार्फत परागीकरणातून फलधारणा म्हणजेच बीज निर्माण करण्याचा व नैसर्गिक पद्धतीनं मधमाशा वाढवण्यासाठी अभिनव असा प्रयोग यामध्ये साधला आहे. कांदा बियाणे तयार करत असताना जातीची शुद्धता, मानव प्रमाण आणि तंत्र याकडे काटेकोर निरीक्षण करून दर्जेदार आणि खात्रीशीर फुरसुंगी जातीचे कांदा बियाणे उत्पादन करण्यात हे शेतकरी यशस्वी झाले आहेत. बीज उत्पादनाच्या प्रवासात या शेतकऱ्यांनी अनेक शास्त्रीय आणि तंत्राचा उत्तम वेळ घालून फुरसुंगी जातीचे बियाणे शेतकऱ्यांना माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. सर, हे ठरलेलं आहे. कांदा बियाणे तयार करताना आधुनिक तंत्राचा वापर करून हे बियाणे हार्वेस्टिंग आणि ग्रेडिंग करण्यात येतं. या बियाणांचे स्पेसिफिक ग्रॅटिट या तंत्रानं ग्रेडिंग करून वजनावर आधारित सेपरेशन हायग्रेड बी तयार केले जाते. चालू वर्षात या शेतकऱ्यांनी 3580 किलो फुरसुंगी जातीचे बियाणे उत्पादित केले असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी खरेदीसाठी उत्तम असा प्रतिसादही दिला आहे. कांदा बियाणे निर्मिती करत असताना या शेतकऱ्यांना राहुरी कृषी विद्यापीठ, कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर, त्याचबरोबर बाबुळेश्वर आणि नारायणगाव केव्हीके यांच्या कृषी तज्ज्ञांचा योग्य मार्गदर्शन मिळत आहे. बीज निर्माण कशा पद्धतीनं केलं जातं आणि ज्या शेतकऱ्यांनी या बियाणांचा वापर करून आपले उत्पादन, रंग, आकार, वजन, साठवणूक क्षमतेत वाढ करून नेहमीच बाजारभावापेक्षा 5% ते 10% चढ्या भावानं कांदा विक्री होत आहे. तयार केलेल्या बियांचे प्रामुख्यानं पुणे जिल्ह्यातील ओतूर, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील पश्चिम पट्टा, त्याचबरोबर सिन्नर, निफाड, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक शेतकरी वापर करत असून हे शेतकरी या ठिकाणी भेट देऊन जे के कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांचे आभार मानतात. ज्या शेतकऱ्यांना या बियाणांसंदर्भात अडचणी अथवा माहिती हवी असल्यास जे के कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी संपर्क साधावा. सद्यस्थितीत बाजारात कांद्याचे पडलेले बाजारभाव आणि ओला दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी होत आहे. यामुळे येणाऱ्या कालखंडात कांद्याचे उत्पादन घ्यावे की नको या मनस्थितीत शेतकरी आहेत. याशिवाय बाजारातील कांद्यांचे बियाणांचे बाजारभाव हे पाहता शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली असताना जे के कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना आधार देण्यासाठी माफक दरात बियाणे विक्री करून शेतकऱ्याला मदतीचा हात देऊ केला. यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकदा भेट द्या अथवा संपर्क करा. श्री देवकांत शिंदे संपर्कासाठी क्रमांक 98 90 46 37 73, तसेच जे के महाले
संपर्कासाठी क्रमांक 9921 79 39 07। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेले बीज उत्पादन यासाठी एकदा अवश्य संपर्क करा। धन्यवाद।